टायर झिजलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आरटीओनी नवी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. नियम मोडल्यास वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. मोठी बातमी आहे यावेळची. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आत्ता आपल्या सोबत आहेत. रजत, हा नवा नियम आणि या संदर्भातली नवी मोहीम आरटीओ कडून केली जाते, या मोहिमेचं स्वरूप नेमकं काय आहे? पासून समृद्धी महामार्गाचा 11 डिसेंबर पासून लोकार्पण झालेला आहे. आतापर्यंत 36 प्राणांतिक अपघात जे आहेत ते समृद्धी महामार्गावर झालेले आहे आणि बहुतांशी अपघातांमध्ये जे वाहनांची तीव्र गती आणि त्या वाहनांचे जे टायर्स आहेत ते दर्जेदार नसणे, ते घासलेले असणे असे कारण समोर आलेले आहे. आणि त्याच्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालपासून समृद्धी महामार्गावर ही मोहीम सुरू केलेली आहे. कालही 3 वाहनांना दंड आकारण्यात आलेला आहे. ज्या वाहनांचे टायर एका पेक्षा जास्त घासलेले आहे त्यांची तपासणी केली जात आहे आणि त्या तपासणी केल्यानंतर त्यांना दंड लावला जात आहे. काल 3 वाहन चालकांकडून जवळपास प्रत्येकी 20,000 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे आणि पुढे या वाहनांना ज्यांना दंड आकारला जात आहे त्यांना त्यांच्या गाड्यांमध्ये दुरुस्ती करेपर्यंत समृद्धी महामार्गावर येण्यास मज्जावी केलं जात आहे. बरोबर रजत, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.